जिल्हा परिषदेच्या कर्मचारी सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत प्रचाराच्या अखेरच्या दिवशी महालक्ष्मी सहकार सत्तारूढ पॅनलनं जिल्हा परिषदेच्या आवारात प्रचार फेरी काढून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं त्यानंतर झालेल्या सभेत सर्वच वक्त्यांनी सत्तारूढ पॅनलच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला जिल्हा परिषदेच्या कर्मचारी सहकारी सोसायटीची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे आज प्रचाराचा शेवटचा दिवस होता त्यानिमित्त महालक्ष्मी सहकार सत्तारूढ पॅनलनं जिल्हा परिषदेच्या आवारात प्रचार फेरी काढली विमानचिन्हाचे फोटो असलेल्या टोप्या गळ्यात मफलर परिधान करून सभासद आणि उमेदवार प्रचार फेरीत सहभागी झाले होते फेरीनंतर जिल्हा परिषदेच्या आवारात सभा झाली या सभेत सोसायटीचे अध्यक्ष राजीव परीट महावीर सोळांकुरे विजय गवंडी यांनी मनोगत व्यक्त केलं विरोधकांच्या कोणत्याही आरोपात तथ्य नाही सत्तारूढ संचालकांनी पारदर्शी आणि विकासात्मक कारभार केल्यामुळं विरोधकांना मुद्दाच राहिलेला नाही त्यामुळे विरोधकांकडून सभासरांची दिशाभूल सुरू असल्याचा आरोप पॅनल प्रमुखांनी केला सोसायटीचे माजी चेअरमन आणि पॅनल प्रमुख एम आर पाटील तसंच सुकाणू समितीच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीनं भरीव कामगिरी केली आहे त्यामुळं या निवडणुकीत सत्तारूढ आघाडीला सभासरांचा मोठा पाठिंबा असल्यानं सत्तारूढ महालक्ष्मी आघाडी विजयी होईल असा विश्वास राजीव परीट आणि महावीर सोळांकुरे यांनी व्यक्त केला यावेळी शिक्षक नेते कृष्णात कारंडे शिक्षक बँकेचे संचालक एस व्ही पाटील अजित मगदुम यांनी विविध संवर्गांचा आणि संघटनांचा महालक्ष्मी सत्तारूढ पॅनलला प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचं सांगितलं प्रचार फेरीत शिक्षक बँकेचे संचालक बाळासाहेब निंबाळकर रामदास झेंडे शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष बाजीराव कांबळे प्रशांत पोद्दार शिक्षक संघाचे करवीर तालुका पदाधिकारी मारुती दिंडे परिचर संघटनेचे दगडू परीट कर्मचारी महासंघाचे सचिव अजित मगदुम एफ एम फरास कर्मचारी युनियनचे सचिव अमोल घाडगे लिपिकवर्गीय संघटनेचे उपाध्यक्ष आबासाहेब शिंदे यांचा समावेश होता